तोंडाला बांध खोकू नको, तोंडाला बांध, ये तिकडे गे, तोंडाला बांध की झोपती का नाही तर दगड धरून डोक्यात तुझ्या साहेबाचा वायरात कर कसा रातभर तुझा वायलाच सारखं त्या खुडूक कोंबडी अंडे बसले म्हणे करकार करकार करीत तिकडे बाहेर तपली तुझा उशिरा बोल अरे काय नाही यार घरीच आहे लॉकडाऊन आहे ना आणि त्यात कंपनीने सुट्टी दिली माहिती परत त्याच्यामुळे घरीच हो चालेल 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 ओके ओके बाय काय कुठून येईल एवढं नटून तुटून तू ऐक ना मी काय म्हणते हे बघ जास्त लाडात नको येऊ तिकडे सर मला माहिती तुझा काहीतरी प्लॅन दिसतो तुम्ही माझं ऐकतच नाही मी काय म्हणते ते तरी ऐका अरे ऐकलं ना बाबा आतापर्यंत तुझंच ऐकतोय कोणाचं ऐकतोय दुसऱ्याचं जाऊ ना महिनाभर गावाला तसंही आपण 5 वर्ष गेलो नाही गावाला हा मला पण तेच म्हणायचंय 5 वर्षात एकदा बी गावाला नाही गेलो मग आता तरी कशाला जायचंय जरा आठव तू कशी वागलीस ज्या ज्या वेळेस आमचे नातेवाईक आले ना तू कसं वागलीस त्यांच्या शेजारी नीट आठव अरे माझा बाप आला होता एकच दिवस होता 5 मिनिटात त्याला पळून लावला बॅग आण रे आज कुठं जाऊ नको का ते अण्णा येणार आहेत गावातून त्यांना घ्यायला स्टँड वर जा पण मला ते बाहेर जायचं होतं कशाला माझ्या मैत्रिणीचे एंगेजमेंट आहे तिकडे जायचंय ते मला काय माहित नाही तुझं तू काही कर टाइम काढ राहू दे एंगेजमेंट अण्णा बऱ्याच दिवसांनी येत आहे घ्यायला जा एवढं फोन लावतो सून बायला एक नंबर आहे बघा हे कवळ इथे हॅलो हा इथे एक मामा आलते त्यांच्याशी बोला हॅलो हॅलो अहो इकडे झाला आहे बघू स्विच ऑफ सांगते बंद करून ठेवले वाटतं त्यांना ठीक आहे कुठं जायचंय मावळा सिटीमध्ये किती का सण 200 रुपये 200 देवा त्यात मामा आता बंदचा काळ आहे 100 रुपये 100 कसं
जातो शंभर तर शंभर पैसे मार लगे इन कुंडे पैसे नहीं हाँ पैसे कैसे बाबा और पैकेट मार बगा बगा चापचा सापर दे लिखो आशा कराना भी नहीं तुम्हारे निरंतर तो तुम पैसे बात तुमसे नंबर दिया माला चल दे दाव जरा उधर तक आया मजा वाले सर के लक्ष्य क्यों आप हाँ कुठे चालले आवरा सिटी हीच का हो आवरा सिटी इथे सिटी मध्ये जायचं होतं कोणाकडे जायचं हा एक एक मिनिट तो फोन नंबर एवढा फोन लावता का एवढा नंबर कुठला नंबर बिंबर नाही लावत आम्ही तिकडे बसा चला तुम्ही फोन लावा आणि कोणाला तरी बोलून घ्या काय करतो बाबा सारे सकाळ जाऊन इथं बसले कोणी मला सांगा ना बी इथं पोर का रात्री का काय करते आणि ती न्यायला आली का ती नाही आली तिला फोन लागा ना काय होईल सकाळी सांगितलं काय जी सुनन काय चालली ओक बाबा तिथं एस टी स्टँडला उतरलो तिथं उतरलो पाकिट मारलो पैसा नाही जो आलो पायी पायी सारे सकाळ जाऊन पशीस चला त्यांनी बी नाही सोडलं का तुम्हाला वॉचमॅनने तर म्हणलं बाबा इथे थांबू नको म्हणलं बाहेर थांबा कशाला आणायचं मोकर आता नाही आणता आता पोराला काय लागते काय नाही बसा मीच जाते माझा त्रास व्हायला लागलाय ना अरे पोर कशाला भांडण करता माया करता पोर अहो अण्णा हिला लाज नाही वाटत का सांभाळून घ्यायचं कशाला भांडण करता हा मला लाज नाहीये कशाला कोणाला कधी बोलून घेता कोण बी इतका ते हजार ती होई तू अच्छा बापाने कधी मला मारले नाही बसा राईट ते जाते मी बसा तुमचे पाहुणे रावळे सांभाळेल बघ सुन बाई माझ्याकडे तर का तुम्ही मांड करू ना माझी तुम्हाला शपथ आहे नेट नेट का तुमचं पंच करा माझं वाटतं मी निघून जातो अहो अण्णा तुम्ही कुठे निघाले
राहू दे त्याला एकटीलाच. राहाया तू, माझा मी पण जातो त्यांच्याबरोबर. चला अण्णा. माझ्या आईला पण खूप इच्छा होती महिनाभर राहायची, पण नाही राहिली, दोन दिवसात गेली. अरे काय करते आई? धुवून टाकते बाबा. अरे राहू दे, धुईन ती. नाही नाही झालंय आता, असू दे. अरे राहू दे. नाही असू दे, झाले. काय तू पण ना खरंच. चाची तर लई तलब झाली बाई, काय करावं आता. या सर बेटा येत नाही, काय नाही आपल्याला. बघते आता सर झोपली का काय. नको बाई झोप मोड करायला, अजून झोपली या. तलब झाली होती म्हणून मी बघितलं येते काय. मला तू झोपली होती, तुझी झोप मोड कशाला करू मी. झालेलं आहे का सांगायला, मी झोपा करते म्हणून. नाही ग बाई, असं नाही सांगणार मी, कशाला सांगू असं. होय आता गावाला कधी जाणार होती? जाणार आहे बाई, उद्याच जाणार आहे. मला तरी कुठे करमत इथं. नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे र? अरे लोक विचारते आई वडिलांना हितच राहा म्हणून, आणि तू म्हणती कधी जायचंय गावाला. म्हणजे तुला तिची अडचण झाली. मला कशाला अडचण होईल, मी आपल्या असंच विचारलं. असंच विचारलं खायचं बरं कळत तेवढं. मुस्कळ फोडलं पाहिजे, बाकी तर काय नाही. कशाला भांडणं करता बाबा, जाऊ दे. दुसऱ्या घरचं लेकरू आहे, घ्यायचं जरा समजून. नवीन आहे अजून. कशाचं नवीन आहे, खायचं बरं कळत. आरतीच्या घरचे लोक आले बघ, कशी पटकी राबती. मला तरी कुठं करमत आहे बाबा इथं. मला बी उद्याच्या उद्या नेऊ सो. जा तू आपलं गावाला बरोबर. ही कुणी बी आले कशीच करती. बघ जरा बघ, एक दिवस सुट्टीचा असतो त्या दिवशी तरी आराम करू दे. बघा तुम्ही हातपाय मोडलेत का? हातपाय मोडले. बघ जा काय तुझा बापा आणतो का खायला. अरे एकदम मस्त. नमस्कार मंडळी, जर आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि हो आपल्या माणसांना विसरू नका, आपल्या गावाकडे जा, आपल्या माणसांमध्ये मिळून मिसळून राहा. बघितलं ना आपण किती भयंकर परिस्थिती निर्माण झाली, अशी वेळ कोणावरच येऊ नये. शेवटी आपण आपल्याच माणसाची काळजी घ्या, शेवटी तेच लोक आपली मदत करतात. धन्यवाद.